नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम इयत्ता 9वी मेकॅनिकल टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमाच्या जोडकाम या विषयाच्या व्हिडिओ ट्युटोरियल्समध्ये सर्व विद्यार्थी यांचे हार्दिक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मायक्रोमीटर या मेजरिंग टूलचा आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, प्री एसएससी व्होकेशनल या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मेकॅनिकल टेक्नॉलॉजी व इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमाच्या विविध विषयांचे व्हिडिओ ट्युटोरियल्स या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सादर करण्यात येत आहे। तरी आपण या चॅनलला प्रथमतः भेट देत असाल तर चॅनलला लाईक करावं, सबस्क्राइब करावं व येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन प्राप्त होण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करून शेअर करावं। विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण मार्किंग जोडकाम विभागात वापरण्यात येणाऱ्या मार्किंग या टूलचा अभ्यास केलेला आहे। त्याचप्रमाणे मोजमापाचे जे इतर साधन आहेत त्याचा सुद्धा आपण अभ्यास केलेला आहे। या व्हिडिओमध्ये आपण मायक्रोमीटर या मेजरिंग टूलचा स्वतंत्रपणे या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, मायक्रोमीटर हे व्हर्नियर कॅलिपरपेक्षाही सूक्ष्मपणे या मायक्रोमीटरच्या सहाय्याने मोजमाप घेता येते। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एक आकृती दिलेली आहे। या आकृतीमध्ये आपल्याला ह्या मायक्रोमीटरचे विविध भाग आपल्याला या ठिकाणी दर्शवण्यात आलेले आहे। या ठिकाणी बघा, अॅनव्हिल आहे, स्पिंडल आहे, हा मुव्हेबल भाग आहे, स्पिंडल हा मुव्हेबल भाग असतो, लॉक नट आहे, बॅरल आहे। आता बॅरलवरती पहा, या ठिकाणी तुम्हाला आपल्याला जी मेन स्केल आहे, आपल्या प्रमाणपट्टीवरील जी स्केल असेल त्या स्केलच्या अनुषंगाने या ठिकाणी मार्किंग केलेली असते। या ठिकाणी अर्धा मिलीमीटर या अनुषंगाने मार्किंग केली जाते, याला सब डिव्हिजन म्हणायचंय। आणि हा थिंबल आहे, थिंबलवरती या अर्ध्या सेंटीमीटरचे 50 भाग केल्यानंतर ज्या 50 रेषा येतात त्या रेषेची मार्किंग ह्या थिंबलवरती केलेली आहे। त्यानंतर रॅचेट टॉप आहे आणि स्टील फ्रेम आहे। अशा ह्या मायक्रोमीटरचे विविध भाग आहेत, आपण ते या पुढे पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, मायक्रोमीटरचे उपयोगानुसार हे विविध प्रकार पडतात। आता प्रकार कोणकोणते आहेत त्यामध्ये पहिला आहे आउटसाइड कॅलिपर, ज्याच्या सहाय्याने आपल्याला एखाद्या जॉबचं बाहेरील मोजमाप हे घेता येतं। त्यानंतर इनसाइड मायक्रोमीटर, इनसाइड मायक्रोमीटरचा उपयोग, आता हे दोन जे जॉ दिसतात ह्या दोन जॉच्या माध्यमातून आपल्याला होल किंवा एखादा स्लॉट, ह्या स्लॉटची किंवा होलची आपल्याला जे अंतर्गत मेजरमेंट आहे ते मेजरमेंट ह्या इनसाइड मायक्रोमीटरच्या सहाय्याने आपल्याला घेता येतात। त्यानंतर आहे डेप्थ मायक्रोमीटर। आता डेप्थ मायक्रोमीटरचा या ठिकाणी आपल्याला आकृती दिलेली आहे। ह्या मायक्रोमीटरच्या सहाय्याने आपल्याला एखाद्या होलची जी खोली आहे किंवा डेप्थ आहे ती आपल्याला ह्या मायक्रोमीटरच्या सहाय्याने मोजता येते। सर्व मायक्रोमीटर हे नट बोल्टच्या तत्वावर कार्य करतात। आता नट बोल्ट तत्व काय आहे ते पाहूता। ज्यावेळी बोल्ट नटामध्ये एक वेढा पूर्ण करतो, आता वेढा कशामुळे पूर्ण करतो, त्यामध्ये असेल त्या थ्रेडनुसार, त्यामध्ये थ्रेड असतात, त्या थ्रेडचा जो आपण एक भाग एक पूर्ण फेरा पूर्ण केला तर त्या दोन लगतच्या थ्रेड मधील अंतराला काय म्हणायचं, पिच म्हणायचं। जे दोन थ्रेड आहेत त्या दोन थ्रेड मधील एक फेरा पूर्ण झाल्यानंतर जे अंतर कापलं जातं त्याला आपल्याला पिच म्हणता येईल। इतके अंतर मागे पुढे हा मायक्रोमीटर सरकतो। आता आउटसाइड मायक्रोमीटरचा आपण माहिती पाहणार आहोत। या ठिकाणी आपल्याला आकृती पण दिलेली, आपण माहिती पाहू। या मायक्रोमीटरचा उपयोग जॉबची बाहेरील मापे मोजण्यासाठी करतात, म्हणजे या मायक्रोमीटरचा वापर आपल्याला जे आउटसाइड कॅलिप मायक्रोमीटर आहे त्याचा आपल्याला त्या जॉबची बाहेरील बाजू ही मोजण्यासाठी केली जाते। आउटसाइड मायक्रोमीटरचे मायक्रोमीटर हे 0 ते 25 मिलीमीटर, 25 ते 50 मिलीमीटर, 50 ते 75 मिलीमीटर व 75 मिलीमीटर ते 100 मिलीमीटर अशा 25 मिलीमीटरच्या रेंजमध्ये वेगवेगळे उपलब्ध असतात। अशा पद्धतीने आपल्याला ज्या पद्धतीनं एखाद्या जॉब हा थोडा मोठ्या साईजचा असेल तर त्या साईज प्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी हे मायक्रोमीटर हे बाजारामध्ये उपलब्ध असतात व त्या उपलब्ध असलेल्या मायक्रोमीटरच्या अनुषंगाने आपल्याला त्या जॉबचे बाहेरील मोजमाप हे घेणं शक्य होतं। आता याचे भाग कोणकोणते आहेत, याचे फ्रेम या ठिकाणी आपल्याला दिसेल, फ्रेम हा दिसतोय, अॅनव्हिल हे अॅनव्हिल, त्यानंतर स्पिंडल, आता बघा हे स्पिंडल, हा स्पिंडल आहे, त्यानंतर बॅरल, हा बॅरल आहे, त्यानंतर थिंबल, हा थिंबल आहे, लॉक नट या ठिकाणी पहा, लॉक नट आपल्याला पाहायला मिळतो,
रॅचेट टॉप, हा रॅचेट टॉप असे भाग असतात। असे विविध भाग आपल्याला या ठिकाणी त्या मायक्रोमीटरचे पाहायला मिळतात। याची फ्रेम ही इंग्रजी यू आकाराची असते। आता ही जी फ्रेम आहे बघा, आता इंग्रजी यू आकाराची ही फ्रेम आहे। अॅनव्हिल हे मोजमाप करताना जॉबच्या पृष्ठभागाला स्पर्श करतात, ते घासून झिजू नये म्हणून त्यावर हार्डनिंग केलेली असते। आता बघा, हे अॅनव्हिल आणि स्पिंडल ह्या दोन दोघांच्या मध्ये हा जॉब पकडला जातो, तर जॉबचा जो सर्फेस आहे हे अॅनव्हिलला हा सतत संपर्कात असल्यामुळं तो घासू नये यासाठी तो भाग अॅनव्हिलचा भाग हा हार्डनिंग केलेला असतो। स्पिंडलवर बाहेरील बाजूचे आटे पाडलेले असतात। आता हा जो स्पिंडल आहे या स्पिंडलला ह्या ठिकाणी बाहेरील बाजूचे आटे असतात, तर बॅरलवर आतील बाजूचे आटे असतात। आता हे जे बॅरल आहे या बॅरलला आतील बाजूचे आटे असतात। हे या दोन्ही आटेचा पीच हा 0.5 मिलीमीटर असतो। आपण पाहिलं दोन थ्रेड मधील जे अंतर असतं तो त्या मायक्रोमीटरचा पीच असतो, त्यामुळे ह्या मायक्रोमीटरचा जो पीच आहे हा 0.5 मिलीमीटर असतो। बॅरलवर डाटम लाईन ची रचना केली असते। पहा या ठिकाणी, आता ही जी रेषा दिसते आडवी ही आहे डाटम लाईन। ह्या डाटम लाईनची रचना केली, या लाईनच्या वरील बाजू 0 ते 25 मिलीमीटरच्या खुणा केलेल्या असतात। आता हे याच्यावरची ह्या लाईनच्या वरची जी आपल्याला मार्किंग दिसते या ठिकाणी मेन, आपण याला मेन डिव्हिजन म्हणायचं। मेन डिव्हिजन म्हणजे या ठिकाणी 0 ते 25 मिलीमीटर ह्याच्या खुणा केलेल्या असतात, तर डाटम लाईनच्या खालच्या बाजूस 0.5 मिलीमीटरच्या खुणा केलेल्या असतात। आता बघा, ही डाटम लाईन आहे, या डाटम लाईनच्या खालच्या बाजूस ह्या 0.5 मिलीमीटरच्या खुणा केलेल्या असतात। तर ह्या 0.5 मिलीमीटरचा एक भाग, याचे 50 भाग या ठिकाणी केलेले असतात या थिंबलवर। थिंबलवर जे थिंबल डिव्हिजन जे आहेत या ठिकाणी या 0.5 मिलीमीटरचे 50 भाग करून त्या ठिकाणी मार्किंग केलेली असते। थिंबलच्या एका फेऱ्यात स्पिंडल त्याच्या पीच इतके म्हणजे 0.5 मिलीमीटर अंतर मागे किंवा पुढे सरकतो। मग थिंबलचा आपण एक फेरा पूर्ण केला, पूर्ण केल्यामुळं त्यामध्ये जे पीच एवढं अंतर आहे, पीच म्हणजे किती, दोन थ्रेड मधील अंतर, तर हे किती असतं, 0.5 मिलीमीटर असतं। त्यामुळं तो जो थिंबल आहे मागे पुढे सरकतो। थिंबलच्या परिघावर या 0.5 मिलीमीटरचे समान 50 भाग केलेले असतात। आता ती थिंबलवर जी मार्किंग केलेली असते त्या मार्किंग ही 0.5 मिलीमीटरचे 50 समान भाग केलेले असतात व त्या 50 भागाची मार्किंग ही थिंबलवर केलेली असते। आता थिंबलवरील मग एका भागाची किंमत किती असते ते आपल्याला काढायचं आहे, तर 0.5 भागिले 50, तर या ठिकाणी आपलं उत्तर येणार आहे 0.01 मिलीमीटर। आता 0.01 मिलीमीटर हा जो आहे हा त्या मायक्रोमीटरचा लिस्ट काउंट आहे, म्हणजे त्या मायक्रोमीटरच्या सहाय्याने आपल्याला मिनिमम कमीत कमी 0.01 मिलीमीटर इतकं मोजमाप ह्या मायक्रोमीटर सहाय्याने आपल्याला घेता येतं। आता मायक्रोमीटरच्या सहाय्याने मोजमाप घेण्याची पद्धत कोणकोणती आहे ती आपण खाली पाहणार आहोत। प्रथम काय करायचं, प्रथम डाटम लाईन वरील पूर्ण मिलीमीटर वाचावे। आता डाटम लाईनच्या वर जी आपली मेन स्केल आहे, त्या मेन स्केल म्हणजे 0 ते 25 हे जे अंक मार्क केलेले आहेत त्या मार्कवरली आपल्याला पहिले मेजरमेंट घ्यायचं आहे। त्यानंतर डाटम लाईन खाली असलेली 0.5 मिलीमीटरची रेषा पाहायची, व त्यानंतर थिंबलवरील कोणती रेषा ही डाटम लाईनशी जुळते हे पाहून त्याला लिस्ट काउंट, म्हणजे लिस्ट काउंट आपला किती आहे 0.01 ने आपल्याला त्या ठिकाणी गुणाकार करायचा आहे। या वरील सर्व जे आपलं कॅल्क्युलेशन येईल त्या कॅल्क्युलेशनची आपल्याला या ठिकाणी बेरीज करून त्या मायक्रोमीटर सहाय्यानं त्या जॉबची आपल्याला मोजमाप हे पूर्ण करता येतं। आता उदाहरण पाहणार आहोत आपण या ठिकाणी। आता बघा, या ठिकाणी बघा, ही जी आडवी रेषा दिसते ही डाटम लाईन आहे आणि इथं 0 ते 25 मिलीमीटर ही जी मेन स्केल आहे, मेन डिव्हिजन आहे, या मेन डिव्हिजनची या ठिकाणी मार्किंग केलेली असते आणि डाटम लाईनच्या खालच्या बाजूस हे 0.5 मिलीमीटरच्या मार्किंग केलेल्या असतात। आणि ह्या ठिकाणी ह्या स्पिंडलवरती थिंबलवरती आपल्याला ह्या 0.5 मिलीमीटरचे 50 समान भाग करून या ठिकाणी मार्किंग केलेली असते। आता आपण एखादं पूर्ण उदाहरण पाहूत या ठिकाणी। आता पूर्ण मिलीमीटर 13 मिलीमीटर, या ठिकाणी बघा 10 मिलीमीटर, 11 मिलीमीटर, 12 मिलीमीटर आणि 13 मिलीमीटर, हे 13 मिलीमीटर पूर्ण आलेलं आहे या ठिकाणी। आता 0.5 मिलीमीटरची रेषा डाटम लाईनच्या खालची जी रेषा पाहायचं, या ठिकाणी बघा आपल्याला 0.5 मिलीमीटरची रेषा दिसते, तर या ठिकाणी 0.5 मिलीमीटर आपल्याला या ठिकाणी घेतलेला आहे। आता थिंबलला जुळणारी जी रेषा आहे ती कोणती आहे, थिंबलची रेषा, थिंबलची रेषा जी डाटम लाईनला जुळते। आता बघा या ठिकाणी 10, 11, 12 आणि 13, ही 13 नंबरची रेषा ही डाटम लाईनला
जुळलेली आहे। तर या ठिकाणी बघा 13 × 0.01 हा मायक्रोमीटरचा लिस्ट काउंट आहे, आपण त्या ठिकाणी गुणाकार केला तर 0.13 हे मिलीमीटर या ठिकाणी येणार। या सर्वांची ज्यावेळेस आपण बेरीज करू तर त्यावेळेस 13.63 मिलीमीटर ही त्या जॉबची मेजरमेंट आपण ह्या मायक्रोमीटर सहाय्याने मोजलेला असतो। आता दुसरं उदाहरण पाहू, 21 मिलीमीटर। आता ही जी आपली मेन स्केल आहे, मेन डिव्हिजन आहे, मेन डिव्हिजनवर पहा आता 20 मिलीमीटर आणि 21 मिलीमीटर, या ठिकाणी 21 मिलीमीटर आपल्याला दिसते, त्यामुळे 21 मिलीमीटर आलेला आहे। आता अर्ध्या मिलीमीटर म्हणजे जे डॅटम लाईनच्या खालची जे 0.5 मिलीमीटरची रेषा आहे या ठिकाणी ही पूर्ण दिसते आणि ह्या ठिकाणी नंतर येणारी रेषा ही दिसत नाही, त्यामुळे आपण या ठिकाणी हे शून्य घेतलेलं आहे। आता पुन्हा बघा, डाटम लाईनला जुळणारी थिंबलची रेषा कोणती आहे, आता या ठिकाणी बघा 35 मिलीमीटर, 36 मिलीमीटर, 37 मिलीमीटर, 37, 38 आणि 39 नंबरची रेषा ही डाटम लाईनला आपली या ठिकाणी जुळालेली आहे। तर या ठिकाणी बघा, एक जुळणारी रेषा 39 नंबरची आहे आणि त्याला गुणिले 0.01 हा आपल्या मायक्रोमीटरचा लिस्ट काउंट आहे। तर याचं मल्टिप्लिकेशन येणार आहे 0.39 येणार आहे। या सर्वांची आपण ज्यावेळेस बेरीज करू त्यावेळेस आपल्याला 21.39 मिलीमीटर हे त्या जॉबचं आपल्याला मोजमाप राहील। विद्यार्थी मित्रांनो, ह्या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपल्याला मायक्रोमीटर या मेजरिंग टूलचा आपण या ठिकाणी सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे। आपल्याला हा व्हिडिओ आवडलाच असेल, तर आवडला असेल तर आपण ह्या कमेंट करायला विसरू नका व आपण प्रथमतः ह्या चॅनलला भेट देत असाल तर आपण ह्या चॅनलला लाईक करावं, शेअर करावं व येणाऱ्या नवीन सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन प्राप्त होण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करून शेअर करावं। धन्यवाद।